पीड़ित शोषित जनते खनीत आवाज। नमस्कार, जय भीम साथियों, आप देख रहे हैं वंश न्यूज चैनल। मैं स्नेहा डेकम आपके लाइव एक नई खबर। वर्ष 2023 ते 2024 वित्तीय वर्षासाठी नागपूर जिल्हा परिषदच्या सत्ता पक्षाने काल बजेट सादर केलं। नागपूर जिल्हा परिषदेचे कृषी सभापती राजकुमार कुसुंबे यांनी 40,66,00,000 आर्थिक वित्तीय बजेट सादर करून सत्ता पक्ष नेत्यांनी नागपूर जिल्ह्याच्या विकास कामाला हे गती देणारे बजेट आहे असं म्हणत त्याचे स्वागत केले। 17 सामुदायिक योजनेतून विशेष 20,00,000 रुपयांचा निधी देण्याविषयीचा जो ठराव वित्त समितीने घेतला होता त्याला वगळून बजेट सादर केल्यानं नागपूर जिल्हा परिषदमधील असंतुष्ट नेते नानाभाऊ कंबाले यांनी या बजेटचा विरोध करत बजेट सत्राची विशेष फाईल ही अध्यक्षांकडे भिरकावून फेकल्याने त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव नागपूर जिल्हा परिषदच्या सत्ता पक्षाने घेतला आणि तो ठराव एकमताने पास करून तो विभागीय आयुक्तांकडे पाठवला जाईल असे सत्ता पक्षाने सांगितले। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सायकल खरेदी तसेच सिलाई मशीन खरेदीसाठी कुठलीही तरतूद बजेटमध्ये न केल्यामुळेच आम्ही या बजेटला विरोध करीत आहोत आणि तो आमचा अधिकार आहे असे म्हणत नाना कंबाले यांनी सभागृह सोडले। विशेष समितीचे ठराव वित्त समितीने घेतलेला ठराव यांनी पलटवून बजेट मांडलेला आहे, त्यामुळे त्या ठरावाचा विरोध करण्याकरता आणि ग्रामीण भागातील जनतेच्या ग्रामीण भागातील सर्व सदस्यांना 17 सामुदायिक निधीमधून 20,20,00,000 देण्याची मागणी आमची अमान्य केल्या गेलेली आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सायकलचा पुरवठा यांनी सायकल पुरवठा आणि सिलाई मशीन पुरवठा करण्याकरता यांनी कोणती तरतूद केलेली नाही याचा विरोध करण्याकरता आम्ही हा विरोध सभागृहातून सभा त्याग केलेली आहे आणि त्या अध्यक्ष त्या सभापतीचे एका सभापतीचे समाज कल्याण सभापतीचे सदस्याबद्दलची जी गैरवर्तणूक आहे त्याच्याबद्दल आम्ही विरोध करण्याकरता आम्ही हा सभागृह बहिष्कार केलेला आहे। अपर विज्ञापन हेतु आप हमारे चैनल के मुख्य संपादक श्री सुनील सावे से नीचे दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क कर सकते हैं। अगर आपको यह खबर अच्छी लगे तो प्लीज लाइक करें, शेयर करें और हमारे चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें।